दरवर्षी जे आपण 5 पुरस्कार देतो, याही वर्षी 5 पुरस्कारांचं येणाऱ्या 2 दिवसांमध्ये आपण त्या ठिकाणी वितरण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहे. आणि त्याच्यातला एक पुरस्कार आदर्श खासदाराचा, आदर्श युवा खासदाराचा पुरस्कार आपण त्या ठिकाणी गावित मॅडम यांना दिलेला आहे. आदर्श आमदाराचा पुरस्कार त्या ठिकाणी आपण सनातनदादा थोपटे यांना दिलेला आहे. आणि आदर्श सरपंचाचा पुरस्कार ऋतुजा मॅडम यांना दिलेला आहे. आणि आदर्श युवा पुरस्कार आपण ललिता बाबर मॅडम यांना दिलेला आहे. आदर्श नगर सेवक पुरस्कार आज आपण गोपाल चिंतन साहेब यांना दिलेला आहे. मी सर्वांचे आमच्या विनंतीस मान घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. आपण सगळेजण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगला संदेश आपण सर्व जगाला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मंचावरती बसलेल्या सर्व मान्यवरांना मी एकच विनंती करणार आहे की या युवा संसदेच्या माध्यमातून जवळजवळ 1000 खासदार आणि 4500 आमदार या सर्व लोकांना आमच्या फाउंडेशनच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून त्यांनी त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये किमान 1 दिवसाची युवा संसद घेणं अपेक्षित आहे. कारण 1 दिवसामध्ये त्या ठिकाणी आपण एका युवा संसदेमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांना या ठिकाणी प्रेरित करू शकत नाही. आणि म्हणून या सर्व लोकांनी संपूर्ण भारतामध्ये जर अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतले तर नक्कीच या युवकांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतो. हीच आशा आणि अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. म्हणजे मालमत्तेच्या भोवती हिंसाचार असतो. तर एकदा संसद लागते समाजाला, समाज असा उडी मारून जाऊ शकत नाही. ते समाज म्हणजे जत्रा नव्हे, समाज संस्था उभारणी करत पुढे जातो. संस्था उभारणी केली की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून मालमत्ता उभी करावी लागते आणि मग घोटाळा सुरू होतो. तर काही लोक भाग्यवान आहेत ज्यांना घरातली माणसं मिळतात. तसं सुधाकर जाधव यांना शार्दूल एक कर्तवान मुलगा मिळाला, आपल्या पतंगराव कदमांना भाऊ मिळाला शिवाजीराव म्हणून या चालले आहेत. कधी संपतील या काय सांगता येत नाही. तर कारण प्रॉपर्टी आली ती भांडण आणि हिंसा आलीच, सक्का भाऊ असला तरी असं म्हणतात. पण मग पुढं चालवताना वडिलांचा वारसा आणखी पुढे न्यायचा आहे आणि मला वडिलांपेक्षा अधिक पुढे जाऊन दाखवायचं आहे. कारण मागची पिढी पुढचे पुढे गेले तर अधिक खुश होत आहे हे कळतं. तर हा एक भाग.